इन्कम 50,000 पुढे आहे, चारचाकी आहे, स्वतःचा फ्लॅट आहे, चांगलं आहे सगळं, तरी पण मुली नाही म्हणतात. तर तुम्ही पण काउन्सिल करा की मुलींना किंवा मुलांच्या आईवडिलांना असं. तर आता आपल्याकडे निलांगी तुझी आई पण दिसते का, बाबा आहेत कोणीतरी, तर त्यांना पण हे करायला पाहिजे आपण थोडं. की आता मी प्रत्येक मेळाव्यात सांगते की आपल्याला थोडासा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम नाही आहे खरं, पण समाजाच्या दृष्टीने थोडाफार आहे, तर काहीतरी थोडी ॲडजस्ट करा. पण ती ॲडजस्टमेंट तुम्ही फक्त शिक्षणाच्या बाबतीत करू नका, कारण माणसाचं पुढलं आयुष्य हे सगळं तुमचा जो पार्टनर आहे त्याच्याशी तुम्ही, किंवा तो तुम्हाला किती समजावून घेऊ शकतो, तुम्ही त्याच्याशी इंटेलेक्च्युअल लेवलवर किती इंटरॅक्ट करू शकता, ह्याच्यावरच तुमचं लॉंग लास्टिंग मॅरेज असतं. तर तुम्ही पगार नाही, मला 40,000 पगार आहे, मग त्याला 60-70 पाहिजे असं पगारावर वगैरे अडकू नका, कारण दोन्ही दोघंही मिळून चांगला संसार करू शकतात.